सब्सक्राइब उत्सव रंग चैनल एंड प्रेस बेल आइकॉन टू गेट नोटिफिकेशंस। ओम नमः शिवाय। मित्रांनो, पितृपक्ष सुरू झाला आहे। ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबातील विविध अडीअडचणींवर मात करण्यासाठी कुलदेवतेची पूजा केली असता ती तात्काळ फलदायी ठरते, अगदी त्याचप्रमाणे आपल्या पितरांचे केलेले स्मरण यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबातील समस्या निवारण करण्यासाठी फार चांगली मदत मिळते। ज्याप्रमाणे कुलदेवतेची सेवा ही तात्काळ फलदायी ठरते, त्याचप्रमाणे पितरांची सेवा सुद्धा तात्काळ फलदायी ठरते। पितरांच्या आशीर्वादाने अनेक समस्यांतून आपल्याला मार्ग मिळतो। असे मानले जाते की या दिवसांमध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर पितर लवकर प्रसन्न होतात। या पितृपंधरवड्यामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, श्राद्ध पक्षामध्ये 3 पिढ्यांपर्यंत श्राद्ध करण्याची पद्धत आहे। आपले 3 पूर्वज म्हणजे वडील, आजोबा आणि पंजोबा यांना 3 देवतांप्रमाणे मानले जाते। वडिलांना वसू, आजोबांना रुद्रदेवता तर पंजोबांना आदित्य देवता समान मानले जाते। श्राद्धाच्या वेळी यांनाच आपल्या सर्व पूर्वजांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे स्मरण करून श्राद्धविधी केला जातो। धर्मशास्त्रानुसार आपले पूर्वज हे श्राद्धाच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने उपस्थित असतात व आपण दिलेले अन्न ते ग्रहण करून आपल्याला सुखशांती समृद्धीचे आशीर्वाद देत असतात। यामुळे आपल्या व्यवहारी जीवनातील अडचणी दूर होण्यासही मदत मिळते। नोकरी धंदा यामध्ये संपन्नता येण्यास मदत मिळते। कुटुंबातील मुलामुलींचे अडलेले विवाह, संतती न होणे यासारखे कार्य पूर्ण होण्यातही यामुळे मदत मिळते। म्हणूनच या पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी पुढील उपाय नक्की करून पहा। पितृपक्षामध्ये काळ्या तिळ्याचे खूप महत्त्व आहे। या पितृपक्षात पिंपळ वृक्षाला सलग 15 दिवस काळे तीळ मिश्रित जल अर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात। तसेच या पितृपक्षादरम्यान दक्षिणेकडे तोंड करून अगदी आपल्या घरात सुद्धा पितरांच्या नावे आपण दही भाताचा नैवेद्य दाखवू शकतो, त्यावर थोडे काळे तीळही ठेवावेत। तसेच या दिवसांमध्ये दक्षिणेला तोंड करून पितरांचे स्मरण करत ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणून आपण आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करू शकतो। हे उपाय विशेष फलदायी ठरतात। आणखी एक उपाय म्हणजे पितृपक्षात काळ्या उडीद डाळीचे वडे बनवून पितरांना द्यावेत व गरजू व्यक्तींना दान करावेत, यामुळेही पितर प्रसन्न होतात। मित्रांनो, वरीलपैकी सर्व उपाय तुम्ही पितृपक्षात करू शकता। शक्य नसल्यास कोणताही एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता। यामुळे पितर तर प्रसन्न होतीलच आणि त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातही सुख, समृद्धी, आनंद येईल। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।